औळा मशिवडा विधानसभा मतदारसंघातील घोडबंदर परिसरामध्ये कासारवडोली येथील नागरिकांच्या सोयीसाठी 40 ते 50 वर्षापूर्वीचे जुने मार्केट असून सध्या ते धोकादायक झाले. या परिसरातील ग्रामस्थांनी आमदार प्रताप सरनाईक यांना सदरचं मार्केट तोडून त्या ठिकाणी नवीन मार्केट उभारण्यासंदर्भात विनंती केली असता आमदार प्रताप सरनाईक यांनी नगरविकास विभागाच्या विशेष निधीतून या मार्केटसाठी 3 कोटी रुपयांची तरतूद केली असून या मार्केटचा भूमिपूजन सोहळा 7 मार्च रोजी पार पडल्यामुळे या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. कासारवडोली येथील हे जुने मार्केट असून आसपासच्या गावातील नागरिक तसंच आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधव या मार्केटमध्ये मटण मच्छी तसंच पालेभाजी खरेदी करण्यासाठी येतात. आता तर या परिसरामध्ये उत्तुंग इमारती झाल्यामुळे या गगनचुंबी इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना सुद्धा या मार्केटचा मोठा फायदा होणार आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या मार्केटच्या इमारतीचं काम होणार असून तळ अधिक 1 मजल्याचं हे मार्केट असून 1 वर्षामध्ये बांधून पूर्ण होऊ शकेल. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया चालली असून नवीन मार्केटचं भूमिपूजन झाल्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात होत असल्यानं ग्रामस्थांनी आमदार सरनाईक यांचे आभार मानले. यावेळी नगरसेवक सिद्धार्थ उळेकर, नगरसेविका नम्रता घरत, साधना जोशी, विधानसभा समन्वयक साजन कासार, विधानसभा उपशहर प्रमुख कृष्णा भोईर, विभाग प्रमुख दिलीप बोवळेकर, रवी गरत, विभाग समन्वयक राजेंद्र पाटील, उपविभाग प्रमुख शिवाजी शिंदे, सुनील मोरे, शाखाप्रमुख प्रदीप पाटील, गिरीधर कांबळे, महिला उपविभाग संघटक निर्मला कांबळे इत्यादी उपस्थित होते. उद्घाटन झाले, काय उद्घाटन होते? गायमुख परिसरामध्ये शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौपाटी असून त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात ह्या घोडबंदर पट्ट्यातील नागरिक येत असतात, कारण फार महत्त्वाचं ठिकाण झालं आहे, पर्यटन स्थळ म्हणून ते ठाणेला परिचित आहे. आणि त्या ठिकाणी येत असताना बऱ्याच लोकांच्या अशा तक्रारी होत्या की तिथे सिग्नल नसल्यामुळे अपघात होत होते, गाड्या आपापसामध्ये भिडत होत्या, त्याचबरोबर क्रॉसिंग करत असताना नागरिकांचेही बरेच मोठे अपघात झालेले आहेत. त्यामुळे मी माझ्या अपघात निधीतून 25 लाख रुपये खर्च करून स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौपाटीच्या समोर एक सिग्नल यंत्रणा बसवली, जी अद्ययावत आहे, मुंबईच्या धर्तीवरती सिग्नल यंत्रणा आपण बसवलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण बघता हे कासारवडोली गावामध्ये किमान 40 ते 50 वर्षापासून पूर्वीचं हे मार्केट आहे, ग्रामपंचायत काळातील हे मार्केट होतं आणि हे मार्केट अतिशय भुसभुशीत झालं होतं, जुनं झालं होतं, पडायला आलं होतं. त्या मार्केटची पुनर्बांधणी करावी यासाठी आमच्या ह्या परिसरातले सगळे नगरसेवक प्रयत्नशील होते आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मी नगरविकास खात्याकडून 3 कोटी रुपये ह्या अद्ययावत मार्केटसाठी मंजूर करून घेतलं. एक पहिला एक मजला आणि तळमजला असे 2 मजले या ठिकाणी बांधण्यात येणार आहे आणि कुठेही स्थानिकांना अन्याय होणार नाही. प्रत्येकाला जे व्यवसाय गेले अनेक वर्षापासून ह्या मार्केटच्या माध्यमातून करतात त्या प्रत्येकाला संधी या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. ज्यांचे दुकानाचे गाळे आहे त्यांना दुकानाचे गाळेही मिळतील. त्यामुळे हे अद्ययावत मार्केटचं आज भूमिपूजन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. लवकरच याचं कामालाही सुरुवात होईल, कारण ते जुने गाळ्याधारक आहे त्यांना शिफ्ट करून त्या ठिकाणी हे मार्केटची बांधणीही होणार आहे. आणि ह्या परिसरामध्ये फक्त कासारवडोली नव्हे तर वाघबिळ, मोगरपाडा, भाईंदरपाडा, ओवळा ह्या परिसरातील जनतासुद्धा मच्छी घ्यायला तसेच भाजी घ्यायला ह्या परिसरात येत असतात. आता तर आजूबाजूला मोठमोठ्या बिल्डिंग झाल्या आहेत, त्या बिल्डिंगमधली लोकंसुद्धा या ठिकाणी येत असतात. त्यामुळे नागरिकांना जी मागणी होती गेल्या अनेक वर्षापासून जी ती आता पूर्ण झाली आणि आमच्या ह्या परिसरातली सगळी नेते मंडळी आमचे दिलीप ओळेकर आहेत, आमचे रवींद्र घरत आहेत, साजन कासार आहेत, आमच्या जोशीताई नगरसेविका आहेत, या सगळ्या जणांच्या प्रयत्नामुळे या मार्केटचं आज भूमिपूजन करण्यात आलं. त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि ठाणे महापालिकेचं मनापासून आभार. सर, काही दिवसांपूर्वी